बाप्पा निरोप देऊन निघून गेले तरी काशीबाई काही क्षण जागीच निश्चल बसून राहिल्या. मग पोशाखाच्या खोलीत जाऊन त्यांनी एका रित्या तबकात एक एक उपहार जमा करण्यास सुरुवात केली. घटकाभरातच तबकाची रुपेरी नक्षी वस्त्रालंकारांनी आच्छादून गेली. त्या तबकाकडे काशीबाई कितीतरी वेळ एकटक पाहत राहिल्या. तबकातल्या हरेक चीज वस्तूसोबत काशीबाईंच्या अनंत आठवणी जोडल्या गेल्या होत्या. या ना त्या निमित्ताने या साऱ्या भेटवस्तू बाजीरावांनी स्वतः काशीबाईंना भेट दिल्या होत्या. त्यात रायांनी बेळगावच्या बाजारपेठेतून आणलेला पाचूचा हार होता. प्रणयाच्या मोहरून टाकणाऱ्या अनंत आठवणी सुगंधित करणारं लाल चाफ्याचं अत्तर होतं. काशिदी कलाकुसर असलेला शालू होता. रायांच्या पसंतीचे त्यांना भावणारे नाजूक पोताचे सुवर्णी अलंकारही होते. मोठ्या कष्टाने काशीबाईंनी विचारांची तार तोडली. त्या तबकावर एक तलम रेशमी वस्त्र आच्छादलं. काशीबाईंनी टाळी वाजवली तशी चंद्रादासी लगबगीने आत आली. तिच्या हातात ते सरपोसबंद तबक देत काशीबाईंनी आज्ञा केली, हे तबक मस्तानीबाईंना मागल्या दाराने देऊन ये. आमची भेट स्वीकारून हे वस्त्रालंकार आजच लेवावेत असा आमचा निरोप सांग. चकित होऊन चंद्रादासीने काशीबाईंच्या डोळ्यात खोलवर पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु आपली पाणथर नजर दुसरीकडे वळवून कठोर आवाजात काशीबाई म्हणाल्या, लगेच निघ. मुकाट्याने मान हलवून चंद्रा जाण्यास निघाली. मस्तानी महालाच्या बाहेरच्या चौकाला वळसा घालून चंद्रादासी मागील दाराने मस्तानी महालात आली. मागच्या सफेलीत उभ्या असलेल्या गंगाबाई कुंडबिणीने मस्तानीस निरोप धाडला. दोन पळातच मस्तानी ओढणी सावरत बाहेर आली. चंद्राने लगबगीने तबक मस्तानीच्या हातावर टेकवले. काशीबाईंचा निरोप एका दमात सांगून मस्तानीने काही बोलायच्या आतच आल्या पावली चंद्रादासी बाहेर निघूनही गेली. राऊ महालात वास्तव्यास आल्यापासून मस्तानीच्या मनात खोल कुठेतरी अपराधीपणाच्या भावनेने घर केले होते. कळत नकळत साऱ्या कुटुंबाचा रोष आपण ओढवून घेत आहोत हे कळत असूनही राऊंच्या स्वर्गीय सहवासाची धुंदी मस्तानी टाळू शकली नव्हती. ज्या दैवताची अष्टप्रहर मनात अखंड पूजा केली त्याने स्वतःहून आपल्याकडे वास्तव्यास यावं आणि लोकाचाराचा राबता कायमचा बंद करून टाकावा, याहून मोठे सुख ते कोणते. राऊ महालात वास्तव्यास आल्यापासून मस्तानी स्वतःच्या भाग्याचा थांग लागत नव्हता. तिच्या घटका न घटका राऊंशी मनीचे हितगुज बोलण्यात खर्ची पडत होत्या. राऊंना पूर्णपणे जाणून घेण्याचा तिच्या मनाने जणू अट्टहासच केला होता. थोरल्या वाड्यातील प्रत्येक सांज वेळ मस्तानी महालातून निनादणाऱ्या स्वर्गीय सुरांनी धुंद होत होती. त्या सुरांमध्ये बहरलेल्या नात्यामुळे सुखावणारा उन्माद होता. प्रतीक्षेच्या हिंदोळ्यावर कितीतरी वर्षे झुलून अखेरीस गंतव्य प्राप्त केल्याचा अरागस आनंद होता. 8 दिवस 8 क्षणांप्रमाणे गुरकन उडून गेले होते. काशीबाईंनी पाठवलेला नजराणा पाहताच मस्तानीचं नखशिखांत सुखावलेलं मन क्षणभर विषादग्रस्त झालं. फार विचार न करता मस्तानीने काशीबाईंचा नजराणा स्वीकारला. गंगाबाई कुंडबिणीच्या मदतीने तिने तो केशरी रंगाचा कलाकुसर असलेला शालू नेसला. नथ, बोरमाळ, ठुशी, पाचूचा तीन पदरी हार हे नाजूक दागिने लायली. लाल चाफ्याचे अत्तरही लावले. अत्तराचा सुवास क्षणात महालभर दरवळला. बाहेरच्या सोप्यात समशेरास तलवारीचा हात शिकवत असलेला रायांना त्या सुवासिक दर्पाने काशीबाईंची तीव्र आठवण झाली. काशीबाई इथे आल्या आहेत की काय असे वाटून बाजीराव आतल्या दालनात आले. काशीदी लुगडे नेसून पाठमोऱ्या उभ्या असलेल्या मस्तानीकडे पाहून रायांना क्षणभर काशीबाईंना पाहत असल्याचा भास झाला.
पायांचा पदरव ऐकून मस्तानी मागे फिरली. नथ, घोळकाष्टा यामध्ये भारीच पोक्त दिसत असलेल्या मस्तानीकडे रायांनी नजर रोखून पाहिले. काशीबाईंचे अलंकार त्यांच्या नजरेने ताडले. रायांना आपल्याकडे आपादमस्तक न्याहाळताना पाहून मस्तानीने शर्मेने मान खाली झुकवली. परंतु बाजीरावांच्या नजरेत आर्जव नव्हता, त्यांची नजर घायाळ बनली होती. जे काशीबाईंचं आहे ते त्यांना परत कर मस्तानी, बाजीरावांचा घोगरला आवाज मस्तानीच्या कानी पडला. चमकून तिने वर पाहिले. काही क्षणातच सर्व प्रकार ध्यानात येऊन मस्तानी खजील झाली. तिच्या नेत्रांच्या कडा उलावल्या. आपल्या नजराण्याकरवी काशीबाईंनी पाठवलेला संदेश स्त्रीचातुर्याने भरलेला होता. त्यांनी राऊंना आपल्या बहुपदरी नात्याची याद करून दिली होती. काशीबाईंचा उदार आणि प्रवाही स्वभाव जाणून असलेल्या बाजीरावांच्या नजरेसमोर त्यांच्या एक एक आठवणी तरळत होत्या. पेशव्यांचा गगनाला भिडलेला अजोड पराक्रम, त्यांची हिंदुस्थानभर पसरलेली दिगंत कीर्ती, रजपुतानासहित हिंदुस्थानातील राव उमरावांशी दृढ झालेले स्नेहसंबंध, सर्वत्र वाजत असलेला डंका, या अखंड बदलत्या पटलात एक काशीच होती जिचा सत्वशील पतिनिष्ठ स्वभाव आजवर कधी तसुभरही बदलला नव्हता. मस्तानीस तिने आजवर दिलेली प्रेमळ वागणूक तिच्या विशाल अथांग औदार्याची परिसीमा होती. एवढे करूनही आपण तिला काय दिले? केवळ उपेक्षा? बाजीरावांचे राजस्मन काशीबाईंच्या आठवणीने होलपटले. आपल्या हातून काहीतरी सुटत चाललं आहे याची तीव्र जाणीव होऊन ताडताड पावलं टाकत बाजीराव क्षणात मस्तानी महाला बाहेर आले. कारंजे चौक आणि बकुळ चौक पार करून बाजीराव काशीबाईंच्या महाली पोहोचले तेव्हा राऊ परत आल्याची वार्ता हवेली ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. महालात काशीबाई देवघराच्या खोलीत बसून जपाची माळ ओढत होत्या. बाहेरून सेवकांची लगबग ऐकू येताच काशीबाईंच्या हृदयाची धडधड वाढली. जपाची माळ खाली तांबणात ठेवून लगबगीने उठून काशीबाई महालाच्या मधल्या चौकात आल्या. क्षणभर त्यांचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली कोंदटून राहिला. समोर खाशे बाजीराव उभे होते. ग्रहण लागलेल्या चंद्राप्रमाणे काशीबाईंची गौरचर्या फिकट उदास दिसत होती. काशीबाईंच्या डबडबलेल्या टपोऱ्या आरागस नेत्रांकडे पाहताच रायांचा जीव वितळला. आम्हाला माफ कर काशी, नकळत आम्ही तुझ्या भावभावनांशी खेळून गेलो. बाजीरावांचा तो बुलंद पहाडी आवाज 8 दिवसांनी काशीबाईंच्या कानावर पडला होता. एकाच हवेलीत राहून असं दूर असणं काशीबाईंना किती कठीण गेलं होतं हे त्यांच्या अविरत पाझरणाऱ्या नेत्राकडे पाहून रायांना कळत होतं. आम्हाला माफ कर काशी, बाजीराव पुन्हा पुन्हा एकसारखं एवढंच म्हणत होते. न राहून काशीबाईंनी 4 पावलं पुढे जाऊन आपली नाजूक बोटं रायांच्या ओठांवर टेकवली. बाजीरावांच्या बाहुपाशात विसावून त्यांच्या धिप्पाट रुंद वक्षावर डोकं ठेवून काशीबाई कितीतरी वेळ मुकपणे अश्रू ढाळत राहिल्या. बाजीरावांची दिनचर्या आता पूर्ववत सुरू झाली होती. जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात काशीबाईही वावरत होत्या. एके दिवशी नित्याची देवपूजा आटोपून काशीबाई दिवाणी दालनात आल्या. सदरेवर बाजीराव काही कागदपत्र चाळत बसले होते. हातातील तेवत्या निरंजनाचे तबक कोनाड्यात ठेवून काशीबाईंनी रायांच्या जवळ बसत विचारले, आज प्रातःकाळीच कोणाच्या वतनपत्राचं काम काढलं? पेशव्यांची मोहर लागलेलं वतनपत्र काशीबाईंच्या हातात देत बाजीराव म्हणाले, तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारोबा गोसावी, त्यांना वैकुंठवास होऊन काळ लोटला काशीबाई,
देहूगाव आता त्यांच्या चिरंजीवांच्या नावे करण्याची वेळ आली आहे. आमच्यातर्फे आम्ही उधोबांना वेळेवाडी आणि मौजे सांगुर्डी ही गावेही इनाम देत आहोत. काशीबाईंना ते ऐकून समाधान वाटले. दीर्घ निश्वास सोडून बाजीराव म्हणाले, आता श्रीवर्धनच्या आमच्या वडिलोपार्जित सर देशमुखीची व्यवस्था लावली की आम्ही मोहिमेवर जाण्यास सडे झालो. सहज बोलता बोलता रायांना मोठमोठी कामे हातावेगळी करताना पाहणं काशीबाईंना नवीन नव्हतं. परंतु का कोण जाणे, या खेपेस त्यांच्या मनास वेगळी चुटपुट लागून राहिली होती. विनाकारण जीव घाबरा होत होता. कालच साताऱ्याहून नानासाहेबांचं येणं झालं. काशीबाईंनी पदर ठीक करून सांगितले. फडावर भेट झाली त्यांची. बाजीरावांनी खालमानेने चौरंगीवरील पानं वाचत सांगितले. काल भाऊजींकडे बराच वेळ बसले होते चिरंजीव? काशीबाईंनी शंका काढली. नानासाहेब काशीबाईंना भेटून गेले तेव्हा त्यांच्या मुद्रेवरील धोरणी आविर्भाव काशीबाईंना चिंतेच्या गर्तेत लोटून गेले होते. नानासाहेबांच्या मनात चाललंय तरी काय हे काशीबाईंना कळायला मार्ग नव्हता. लहानपणापासून आमच्याहून अधिक आप्पांसोबत जमतं त्यांचं. असे म्हणून कागदपत्रांची थैली दस्त करून बाजीराव फडावर जायला निघाले. काशीबाईही त्यांच्यासोबत हळूवार पावलं टाकत बाहेरच्या चौथऱ्यापर्यंत आल्या. सहज काशीबाईंच्या मनात विचार समकून गेला. आज नित्याप्रमाणे मस्तानी महालातून रियाजाचे सूर घुमले नव्हते. दिवाणखान्याकडे निघालेल्या राऊंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निमिषभर पाहून काशीबाई आत जायला वळल्या. मग चंद्रादासीला त्यांनी आज्ञा केली, मस्तानी महालाकडे सहज फिरकून चौकशी कर, आज तिकडची वर्दळ काहीशी वेगळीच वाटते. काशीबाईंची आज्ञा झेलून मान तुकवून गेलेली चंद्रादासी काही वेळात धापा टाकतच आत आली. तिचा चेहरा घामाने डवरला होता. काय झालं ग? काशीबाईंनी झोपाळ्यावर बसत विचारले. चंद्रादासी काशीबाईंच्या नाजूक मुलायम पावलांवर नजर स्थिरावत म्हणाली, मस्तानीबाईंची रवानगी करण्यात आली आहे बाईसाहेब. त्यांना पर्वती पायथ्यानजीकच्या हवेलीत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. काशीबाईंच्या सर्वांगाला ते ऐकताच कंपस उठला. स्वतःशीच पुटपुटल्यासारख्या त्या म्हणाल्या, नजरकैदेत ठेवलं? पण असं करण्याची हिंमत केली कोणी? स्वारींना कळलं तर असा हुकूम देणाऱ्याची गत काय होईल याचा साधा विचारही न करता? काशीबाईंचं बोलणं मध्येच तोडत चंद्रा कळवळून म्हणाली, असं काही बाई बोलू नये बाईसाहेब, हा हुकूम नानासाहेबांनी दिलाय. आता मात्र काशीबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. पुढे उभं टाकलेलं पितापुत्रांमधलं द्वंद्व त्यांना उघड्या डोळ्यांनी स्पष्टच दिसू लागलं. क्षणात त्यांच्या मनाने अचिंत चिंतण्याची परिसीमा गाठली. चेहऱ्यावरचा घाम बद्राच्या टोकाने पुसत थरथरत्या ओठांनी त्यांनी चंद्राला आशेने विचारले, तुझे ऐकण्यात काही चूक तर झाली नाही ना चंद्रा? हे सारं तुला सांगितलं कोणी? महदोबा पंतांनी. चंद्राचे उत्तर ऐकून काशीबाईंच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या. महदोबा पंत म्हणजे नानासाहेबांची सावली, नानांच्या हरेक कार्याची खडानखडा माहिती मिळण्याचं ठिकाण. त्यांनी सांगितलं म्हणजे तंतोतंत खरं असणार यात शंका नव्हती. काशीबाईंच्या अंगाचा कापरा काही केला कमी होत नव्हता. नानांच्या काळजीने त्यांना घेरून टाकलं होतं. काशीबाईंनी चंद्राला चिरंजीवांना बोलावण्याची आज्ञा केली. मग काहीतरी विचार करून चंद्राला थांबवून त्या स्वतःच महाला बाहेर निघाल्या. चंद्राने लगबगीने पुढे होत त्यांच्या खांद्यावर शेला पांघरला. परंतु काशीबाईंचे कशाकडेच लक्ष नव्हते. कधी नव्हे ते एवढी वेगवान पावलं टाकत काशीबाई चालत होत्या. चंद्रा सोबत धावत होती. बकुळी चौक पार करत असतानाच काशीबाईंना पुढच्या कारंजाजवळ उभे असलेले उंचेपुरे बाजीराव दृष्टीस पडले. ते एका पहारेकऱ्याची चौकशी करत होते. झपाझप पावलं टाकत पुढे जात असतानाच रायांचे पहाडी शब्द काशीबाईंच्या कानावर पडले.
तोफ बुरजाखालचा पहारा कोणाच्या हुकमावरून कमी झाला? पहारेकरी भीतीने चळचळ कापू लागला. इतर सैनिकही अधोवदन उभे होते. रायांच्या मागे चार पावले काशीबाई थांबल्या. पहारेकऱ्याने खालमान्याने सांगितले, नानासाहेबांच्या हुकमावरून. रायांनी कारण विचारताच पहारेकऱ्याने जवळच उभ्या असलेल्या महदोबापंतांकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. आपला मोर्चा महदोबापंतांकडे वळवत रायांनी कडाडून पुन्हा तोच प्रश्न केला. उपरणे सावरत महदोबापंत चाचरू लागले, कारण काय कारण? रायांच्या आवाजात आता वादळापूर्वीच्या शांततेप्रमाणे एक धुमस जाणवत होती. राऊ, घडला प्रकार आम्ही सांगतो. मागून आप्पांचा आवाज आला तसे बाजीराव आणि काशीबाईंनी चमकून मागे पाहिले. आपण आधी आत चलावं, आपल्या महालाकडे अंगुली निर्देश करून आप्पा म्हणाले. सभोवार धारदार नजर फिरवून बाजीराव आप्पांसोबत त्यांच्या महालात आले. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या काशीबाई आतल्या सोप्यात जाऊन उभय त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी सावरून बसल्या. भाऊजी आता सारं काही सावरून घेतील या विचाराने काशीबाईंना धीर आला. बाजीराव बैठकीवर बसताच त्यांच्या समोरच्या आसनावर बसत आप्पा धीरोदात्तपणे बोलू लागले. राऊ, गेल्या काही दिवसात वाड्यात जो प्रकार घडला तो दौलतीच्या पेशव्यांसाठी अशोभनीय होता. त्याचे पडसाद साताऱ्यापर्यंत उमटले. बाजीरावांच्या चेहऱ्यावर बेफिकिरी स्पष्टच दिसत होती. त्याचा अंदाज घेत आप्पांनी विचारले, राऊ, मागे याच ठिकाणी तुम्ही आम्हाला काही वचन दिलं होतं, आठवतं? गर्दन होकारार्थी हलवून बाजीराव तडकाफडकी म्हणाले, बोला आप्पा, काय वचन हवंय तुम्हाला? आप्पा धीर एकवटून म्हणाले, यापुढे कुयोगाने अथवा अपसमजाने असे गैरवर्तन पुन्हा घडू नये म्हणून मस्तानीबाईंना पर्वती टेकळाच्या खालील हवेलीत हलवण्यात आलं आहे. त्या नानासाहेबांच्या हशमांच्या नजरकैदेत आहेत. यात कोणासही दगाफटका करण्याचा उद्देश नाही. आम्हाला वचन द्या राऊ की तुम्ही नानांना क्षमा कराल आणि मस्तानीबाईंना यापुढे कधीही भेटणार नाही. राऊ कसे व्यक्त होतील या विचाराने काशीबाईंच्या मनात प्राणभेदक शंका उठत होत्या. परंतु राऊ अगदी अनपेक्षितपणे वागले. काही क्षण आप्पांच्या डोळ्यात खोलवर निरखून ते क्षणाएक वेगळेच हसले. त्यांच्या हसण्यात तुटकपणा होता. आप्पांनी पुढे केलेल्या हातावर आपल्या कडेधारी हाताचा पंजा टेकवून राऊ उठले. काळालाही न जुमानणाऱ्या आपल्या बंधूंना एका शब्दाचाही विरोध न करता परत जाताना पाहून आप्पांचं मन मायेने वितळलं. आमचा राग आला असेल तर आम्हाला बोलावं राऊ, असा परकेपणा करू नये. आप्पांच्या बोलण्यात जिव्हाळ ओलावा होता. बाजीराव नेहमीच्या आवाजात म्हणाले, आमचा राग झेलायला नासिरजंग वाट पाहतो आहे आप्पा. मोहिमेची तयारी करा, उद्याच आपण औरंगाबाद प्रांती निघू. इथलं आमचं सारं काम आता निपटलं आहे.